नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, सोमवारी आपण एक चर्चा केली होती मार्केटबाबत की याच्यामध्ये बियर्सने दसऱ्या आधी सोनं लुटलं आणि तिथे तुम्हाला मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आजचं जे ओपनिंग असेल मार्केटचं ते नॉर्मली रेंजबाउंड ओपनिंग दाखवेल, थोडं वर जाण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा पडू शकतं. काय झालं, दिवसभर तीच कंडिशन, मार्केटमध्ये पुन्हा जोरदार सेलिंग आलं. परंतु आता लक्षात ठेवा, आजचं क्लोजिंग थोडं जे पण तेजी करतायत त्यांच्यासाठी धोकादायक आहे, कारण मार्केट मोठ्या प्रॉफिट बुकिंगच्या तयारीत एकंदरीत असं दिसतंय. ग्लोबल कंडिशन काही असू द्या, आता मार्केटने एकदा सपोर्ट ब्रेक केले काही मोठा फरक पडणार नाही, ते पडायचे पडणार. मग बघूया उद्याच्या कंडिशनला आपल्याला काय करायचंय, कारण उद्या मंथली एक्सपायरी आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण चर्चा करूया निफ्टीची. निफ्टीमध्ये पण तुम्ही पाहिला गेले असेल तर जोरदार सेलिंग मार्केटमध्ये नाही म्हटलं तर दिवसभर चालू होतं. ओके, प्रत्येक टप्प्यावर पडून थोडं रेंगाळत होतं. शेवटच्या सत्रामध्ये नॉर्मली थोडं रेंगाळला तो, परंतु 19,070 खाली उद्या पुन्हा पुटमध्ये तुम्हाला पोझिशन बनतील निफ्टीच्या, ज्याच्या खाली तुम्हाला 19,920 आणि त्याखाली 18,800 ह्या महत्वाच्या कंडिशन असतील. लक्षात ठेवा, 18,920 आणि 18,800 ह्या दोन महत्वाच्या पोझिशन याच्यामध्ये असतील. तेजी कुठे करायची, 19,180 क्रॉस केल्याशिवाय तेजी करू नका, कारण हा वर जाईल परंतु एक ट्रॅप असेल, कारण तो बाउन्स बॅक बोलतो आपण. प्रॉफिट बुकिंग येतं त्यातल्या त्यात उद्या एक्सपायरी आहे, तर थोडं मार्केट रेंजबाउंड किंवा थोडं टाइमपास करू शकतं पहिल्या सत्रामध्ये आणि पुन्हा तो एका डायरेक्शनकडे जाण्याचा प्रयत्न करेल. जरी वर गेला 19,330 ते 40 ही महत्वाची रेजिस्टन्स लेवल असेल. बँक निफ्टीचा विचार करूया. बँक निफ्टीची कंडिशन काय बनते बघा याच्यामध्ये, तर उद्याच्यासाठी 42,790 क्रॉस केला तर तुम्ही पुन्हा एकदा बँक निफ्टीच्या ऍट द मनी पुटचा विचार करावा. याच्यानंतर तुम्हाला 42,480 पुढचा क्विक सपोर्ट असेल आणि त्याखाली 42,400 आणि 42,200 ह्या खालच्या महत्वाची लेवल असतील. आणि तेजी कुठे करायची, आपल्याला हा कन्सोलिडेशन फेज ब्रेक केल्याशिवाय तेजी करू नका. 43,000 वरती बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला एक चांगला मोमेंटम पाहायला मिळेल की जो तुम्हाला 43,400 ॲटलिस्ट तो वरच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तर अशा कंडिशन आहेत, कुठे पुटमध्ये तुम्ही जाणार आहात, कुठे कॉलमध्ये बसायचे आणि ही जी सेंटरची लेवल आहे 43,000 42,790 तिथे कुठलाही ट्रेड घेऊ नका, तिथे थोडं शांत राहा, कारण तिथे स्टॉप लॉस हंटिंग जास्त होतं. आता चर्चा करूया फिन निफ्टीबाबत. फिन निफ्टीची कंडिशन जर पाहिला गेलं, 19,200 खाली तुम्हाला पुन्हा एकदा पुट साईडमध्ये एंट्री भेटेल, ज्याच्या खाली तुम्हाला 19,100 आणि 18,990 हे महत्वाचे लेवल असतील. त्याच्यानंतर ना 19,290 क्रॉस केल्याशिवाय फिन निफ्टीमध्ये तेजी करू नका. ती जर क्रॉस केली तर 19,400 आणि 19,480 हे महत्वाचे रेझिस्टन्स पॉईंट त्याच्यामध्ये तिन्ही साईडला बसलेले आहेत. आता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही गोष्टी ऑब्झर्व करा, त्या पद्धतीने ट्रेड करा. आणि याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे ट्रेड करतो, जसं मी टेलिग्रामवर शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही हे शिकू शकता, अवघड नाही आहे. ज्यांनाही वाटतं की यूट्यूब बरोबर आम्हाला चांगलं नॉलेज मिळते आणि आणखीन एक नेक्स्ट स्टेप पुढे जाऊन आमच्यासोबत जॉईन करावं, तर आजच आमच्याशी संपर्क साधा 88,280,90,90 ला, कारण येणाऱ्या 28, 29 आणि 30 तारखेला ऑक्टोबर रोजी आम्ही मुंबईमध्ये 3 दिवसीय कार्यशाळा घेऊन येतोय, जिथे तुम्हाला फ्युचर ऑप्शन आणि मोस्टली निफ्टी बँक निफ्टीमध्ये लाईव्ह ट्रेडिंग शिकवले जातील. कसं करायचं, काय करायचं, लेवल्स इथून पासून सगळं. तर जे इच्छुक आहेत संधी सोडू नका, कारण अशा संधी वारचेवर तुम्हाला मिळणार नाहीयेत. आता चर्चा करूया 4 स्टॉकची, ज्याचा अनालिसिस आम्ही तुम्हाला देतोय स्टडी पर्पजसाठी असलेले 4 स्टॉक. पहिला असेल पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड. पर्सिस्टंटमध्ये थोडा रेंजबाउंड ब्रेक झोन ब्रेक करताना दिसतो याच्यामध्ये. नॉर्मली जर तुम्ही पाहिला गेले असेल तर आजचं याच्यामध्ये जे महत्वाचं क्लोजिंग आहे की 5,935 हायएस्ट लेवल मारलेली त्याने, 5,940 वरती तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये विचार करायचा आहे अपसाईडचा. त्याच्यानंतर ना 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पण तीच कंडिशन आहे. आजचं जर कंडिशन पाहायला गेले तर 715 वरती तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचंय. याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अपसाईड मोमेंटम 715 वर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर ना 3 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला याच्यासाठी टेक महिंद्राची जर कंडिशन आपण इथे पाहायला गेलो तर आज जवळपास 1136 लो त्याने बनवलेला आहे, 1140 दरम्यान तो बंद झालेला आहे. तर 1135 खाली तुम्ही पुन्हा एकदा टेक महिंद्रावर लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग याच्यामध्ये येऊ शकतं. आणि 4 नंबरचा शेवटचा स्टॉक असेल वरुण बेव्हरेजेस लिमिटेड. VBL मध्ये पण आम्हाला असं दिसतंय याच्यामध्ये की आज 877 रुपयांचा लो बनवलेला आहे, 875 खाली उद्या पुन्हा एकदा सेलिंग होईल,
जर याच्यामध्ये लॉन्ग टर्मच्या पोझिशन असतील तर थोडं कॉशियस राहा, कारण येणाऱ्या काळामध्ये जोरदार पडू शकतो याची याने आता चुनूक दाखवलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होते चार स्टॉक स्टडी पर्पजसाठी. आणि तुम्हाला असे स्टॉक फ्रीमध्ये पाहिजे असतील तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये जी डिमॅटची लिंक आहे ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा आणि शिका शेअर मार्केट कशा पद्धतीने असतं, कशी इन्व्हेस्ट करायचं, कसं ट्रेडिंग करायचं. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून कळवा. धन्यवाद.